दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचं एक वक्तव्य आलंय. सभा शांततेत व्हावी ही गुलाबराव पाटलांची जबाबदारी आहे असं एकनाथ खडसे म्हणत आहेत. गुलाबराव पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत याचीही आठवण एकनाथ खडसेंनी करून दिली आहे. पाहूया. हे काय आव्हान आहे काय शेवटी काय काहीतरी ज्याला म्हणतो की नुसतं माहोल खराब करणं किंवा माहोल बिघडवणं किंवा प्रसिद्धी मिळवणं असा त्याच्या मागचा हेतू असतो. आणि या माध्यमातून सभा ज्या आहेत त्या कुणाच्याही सभा होत्या त्या शांततेने व्हावी अशी अपेक्षा आहे. गुलाबराव पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी त्यांची आहे. आणि त्यांनी तशा स्वरूपाचं वक्तव्य करणं म्हणजे चौकटी बाहेरचं वक्तव्य आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.